पुण्याच्या बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय. धुक्यामुळे बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टरचा अपघात झाला असं कळत आहे. हेलिकॉप्टर अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या हाती येते. ही दृश्य सध्या आपण बघतोय की पुण्यातल्या बावधन परिसरातली आहेत. बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समजतीय. आणखी तपशील घेणार आहोत. प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेत. बालाजी, नेमका कशामुळे अपघात झालाय समजू शकलाय का? सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? सगळं नियंत्रणात येत आहे का? पुण्यातल्या बावधन भागात ऑक्सफर्ड मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे. 3 जण मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि हा अपघात जो आहे तो पडलेल्या धुक्यामुळे घडलेला आहे. हेलिकॉप्टर रायडर जो आहे त्याला या धुक्यामुळे काही अडचणी आल्या आणि त्यानुसार हा अपघात झाल्याची माहिती आहे. खरं तर हे हेलिकॉप्टर जे आहे ते खाजगी असल्याचं बोललं जात आहे. आणखी तपशीलवार माहिती जी आहे ती घेण्यात येते. अग्निशमक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये जखमी कोण झाले याची माहिती घेत आहेत. मात्र प्राथमिक दृष्ट्या 3 लोक जे आहेत ते मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे. मात्र आता तात्काळ मदत कार्य करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून मदत कार्याला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी, कशा पद्धतीचं नेमकं मदत कार्य तिथे सुरू आहे? कारण त्याच्यामध्ये प्रवासी सुद्धा होते असं तुम्ही आता म्हणालात. आणखी कोणी प्रवासी आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण हा जो भाग आहे तो पूर्णपणे डोंगराळ भाग आहे, खोल दरीचा भाग आहे आणि त्याच ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यामुळे अग्निशमकचे जे मदत कार्य करणारे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी थोडा वेळ लागतोय. गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आणखी कोण कोण आहे याची माहिती जी आहे ते स्वतः प्रशासन घेत आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल. मात्र आता मदत कार्य करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. जे कोणी अडकले असतील किंवा हेलिकॉप्टरची अवस्था काय या सगळ्या परिस्थिती आकलन आहे ते कर्मचारी करत आहेत आणि लवकरात लवकर हे सगळं मदत कार्य सुरू करून जर कोणी असेल तर त्यांना मदत देण्याचं काम जे आहे ते प्रशासन करणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. जी निश्चित बालाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात नेमकी बातमी काय आहे ते. पुण्यातील बावधनमध्ये ही सध्या दृश्य जी बघतोय आपण ती बावधनमधली आहेत. बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळलेला आहे आणि धुक्यामुळे बावधनच्या या डोंगरावर हेलिकॉप्टरचा हा अपघात झाला आणि याच्यामध्ये सध्याच्या क्षणाला जी प्राथमिक माहिती हाती येते त्याच्यानुसार 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी आहेत. एका खासगी कंपनीचं हे विमान होतं अशी माहिती समजते. बालाजी, जे जखमी आहेत त्यांना तिथून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे का? सगळ्यांनाच प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय का? उपचार त्यांच्यावर सुरू झालेत का? 3 प्रवाशी जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. आणि दुसरे जे प्रवासी आहेत त्यांना आता पोहोचण्या कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचत आहेत, मदत कार्य करत आहेत. डोंगराळ परिसर आहे, खोल दरीचा परिसर आहे आणि वरती यायला जे आहे ती थोडी अडचण आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी काम करून कोणकोण जखमी आहे याची माहिती घेत आहेत. मात्र सकाळीच धुके जास्त पडल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं अशी आपल्याला प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा आपण आता पाहतोय. जी निश्चित निश्चित बालाजी, आणि पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय बावधन परिसरातली. बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळले, खासगी कंपनीचं हे विमान होतं आणि याच्यामध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती कळते आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.